शहर की ताजा खबरें देखने के लिए इनवीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। एमआरडीसी यातायात पुलिस को बैंक मैनेजर ने किया मार्गदर्शन। एमआरडीसी यातायात विभाग की ओर से आयोजित कार्यक्रम में गुरुवार को बैंक मैनेजर ने पुलिस अधिकारी व कर्मचारियों को बैंक के संबंध में मार्गदर्शन किया। इस मौके पर पीआई संजय जाधव, शफी विनोद सिंह, देवशंकर पांडे, देव कुमार मिश्रा प्रमुखता से उपस्थित थे। बैंक के मैनेजरों ने डिजिटल सुविधा के बारे में जानकारी दी। सभी लोन के बारे में भी बताया गया। ऑनलाइन ट्रांजेक्शन में फ्रॉड होने पर क्या कार्रवाई कर सकते हैं, इसकी भी जानकारी पुलिस कर्मियों को दी गई। बैंक संदर्भ में कुछ शिकायतें व जानकारी के बारे में पुलिस कर्मियों ने बैंक अधिकारी को सवाल पूछकर समस्या समझ ली। पुलिस ने बैंक मैनेजर का शुक्रिया अदा किया। पुलिस हवलदार मनोज नागमोते, बालू चौहान, अरविंद नाइक, मिलिंद कोल्हे, शंकर खुजनारे, संतोष कोरडे, गुड़े राव नेहारे के साथ सभी पुलिस कर्मियों ने मार्गदर्शन का लाभ उठाया। पुलिस आयुक्त साहब डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय आणि पोलीस उपायुक्त विक्रम साळी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि प्रेरणेने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी काही वेलफेअर योजना जे उपयोगात असतील त्याच्याबद्दल कारवाई सतत करत राहावी असे त्यांचे जे गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आम्ही जो आज रोजी आम्ही कार्यक्रम केलेला आहे। पोलीस कर्मचारी जे आम्ही पोलीस दलामध्ये सुरुवातीला इंटर होतो त्यावेळी पगार कमी असतो आणि घर एचआरए म्हणून घर मिळतं ते शहराच्या मध्यभागी असतं, त्यानंतर त्याच्या जबाबदाऱ्या वाढतच जातात आणि 30-35 वर्षानंतर माणूस रिटायर होतो त्यावेळी घर घेणं ह्या गोष्टी तो राहून गेलेले असतात आणि त्यावेळी जो घर घ्यायला जातो ते शहराच्या पूर्ण बाहेर घ्यावं लागतं। ह्या अनेक समस्या त्यांना प्रत्येक कर्मचाऱ्यांना येत असतात, याचं एक निराकरण व्हावं, योग्य वेळी लोन घेण्याचं मार्गदर्शन मिळावं, योग्य वेळी फायनान्शियल संस्था आपल्यासोबत राहाव्यात याकरिता आम्ही आज रोजी ॲक्सिस बँक, बडोदा बँक तसेच SBI बँक यांचे झोनल अधिकारी या आज आमच्या चेंबरला आले होते। त्यांनी प्रत्येकाने घर हाऊसिंग लोन, पर्सनल लोन, कार लोन किंवा इतर सर्व लोनविषयी तसेच फ्रॉड होण्याविषयी जे जे काही मार्गदर्शन आहे, फ्रॉड रोखण्यासाठी काय करावं लागेल, फ्रॉड झाल्या तर काय करावं लागेल याविषयी विस्तृत माहिती दिलेली आहे, मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो। NBCN के लिए वाडी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।